केबल व्यावसायिकाचा निष्काळजीपणामुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा जीव धोक्यात आलाय. चौथ्या मजल्यावरनं पडलेली सळई थेट मुलाच्या डोक्यात शिरलीय. मोंढवा येथील साई पार्क सोसायटी आणि आसपासच्या परिसरात खासगी केबल नेटवर्कचं अनधिकृत जाळं प्रचंड प्रमाणात पसरलेलं आहे आणि त्यामुळे हीच चूक 12 वर्षाच्या मुलाच्या जीवाशी आलेली आहे. केबल व्यावसायिकाचा निष्काळजीपणा 12 वर्षाच्या मुलाच्या जीव धोक्यात आलाय. अधिक माहिती. काम सुरू असताना ही सळई पडल्याचं पाहायला मिळालंय. चौथ्या मजल्यावरनं ही सळई थेट मुलाच्या डोक्यात शिरली. अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सागर आभाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सागर, काय नेमकं घडलं? सध्या या मुलाची प्रकृती कशी आहे? मुंढवा परिसरातील साई पार्क सोसायटी आणि आसपासच्या परिसरामध्ये खासगी केबलचं नेटवर्क जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आणि केबल ओढण्याचं काम सुरू होतं. केबल ओढण्याचं काम सुरू असताना एक सळई केबल व्यावसायिक फेकत असताना ती बिल्डिंगवरनं पडता बिल्डिंगच्या मध्ये पडली आणि या रस्त्याने एक जाणाऱ्या मुलाच्या ती डोक्यामध्ये घुसली आहे. मुलावरती खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते. मात्र निष्काळजीपणा हा केबल व्यावसायिकाचा आहे, त्याच्या विरोधात मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. निष्काळजीपणा या केबल व्यावसायिकाचा आहे, मात्र हा त्या मुलाच्या जीवावरती बेतू शकतो. या मुलावरती आता उपचार सुरू असून त्याच्यावरती डॉक्टर योग्य ते उपचार करतात, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे. सागर, या केबल व्यावसायिकावरती काही गुन्हा दाखल करण्यात आलाय, तो कोण आहे याबाबत काही माहिती मिळाली आहे? मुंढवा पोलीस स्टेशनने मुंढव्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. हा केबल व्यावसायिक याच परिसरातला आहे. वेळोवेळी त्या मुलाचे पालक जे आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिलेली आहे आणि हा केबल व्यावसायिक या परिसरातील मोठा व्यावसायिक असल्याने त्याच्यावरती अजून कुठलीही अटक जी आहे ती करण्यात आलेली नाहीये. यामध्ये दोन आरोपी आहेत ज्याने हे केबल ओढण्याचं काम त्यांच्याकडून सुरू होतं. नक्कीच, धन्यवाद सागर आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. केबलची वायर ओढताना ही सळई पडली आहे. काम सुरू असताना ही सळई डोक्यात पडल्याचं पाहायला मिळालंय. सध्या या मुलावरती उपचार केले जात आहेत. या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. साई पार्क सोसायटी आणि आसपासच्या परिसरात खाजगी केबल नेटवर्कचं अनधिकृत जाळं आहे आणि काम सुरू असतानाच ही धक्कादायक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशातल्या खेलो इंडिया या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी मोदींनी स्वतः काही स्पोर्ट्स इक्विपमेंट्सवर व्यायाम केलाय. खेलो इंडिया प्रदर्शनातल्या विविध स्टॉल्सना मोदींनी भेट दिली. उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. यावेळी मोदींनी मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं भूमिपूजनही केलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24 तास.